या पृथ्वी तलावरती अनेक देवी आणि देवता यांची मंदिरे आहेत, परंतु प्रत्येक देवताची निर्मिती कशी झाली याचा पुरावा अनेक ग्रंथामध्ये साधू ऋषी मुनींनी लिहून ठेवलाय. बघा, आज आपण अशा एका देवताची माहिती पाहणार आहोत आणि ते दैवत म्हणजे मसोबा. हे दैवत आपलं फार शक्तिशाली दैवत. परंतु बांधवांनो, मसोबा या देवाची निर्मिती कसे प्रकट झाले मसोबा याची माहिती आपल्याला कुठेही आढळत नाही. बघा, आपण विचार करा, भैरवनाथांची निर्मिती कशी झाली, अधिमाया शक्तीची निर्मिती कशी झाली हे ग्रंथामध्ये, पण मसोबाचं कुठेही असं नक्की कुठल्या ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही. बघा, त्यामुळं आपण आपल्या पूर्वजांच्यावरती विश्वास ठेवून मसोबाची भक्ती का करावी ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. बांधवांनो, आपण भैरवनाथाच्या मंदिराच्या बाहेर गेलं तर त्या ठिकाणी सुद्धा मसोबा दैवत असत. अधिमाया शक्तीची ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहेत त्या मंदिराच्या बाहेर मसोबाचं दैवत असतं. बघा, त्यांना आपण नैवेद्य दाखवतोच का? तर बांधवांनो, मसोबा हे दैवत, हे क्षेत्रपाल दैवत आहे, शिपाई त्या ठिकाणचा, त्या भागाचा, त्या विभागाचा संरक्षण करण्याची जिम्मेदारी ही मसोबाची असते. बघा बांधवांनो, हे दैवत तसं तामशी दैवत आहे बघा, पण फार शक्तिशाली. मसोबा दैवताला बघा भूत पिशाच यांचा अधिपती मानलं जातं. बांधवांनो, आपले पूर्वज जुने लोक फार हुशार होते. आपण थोडासा विचार करा की प्रत्येक सर्वे नंबर मध्ये शेताच्या बघा मसोबाचं स्थान हे निश्चित असत. लिंबाच्या झाडाखाली, वडाच्या झाडाखाली, नदीच्या काठाला, ओढ्याच्या काठाला, ग्रामीण भागामध्ये कितीतरी ठिकाणी मसोबाचं स्थान आहे. का बरं? तर बांधवांनो, ज्या सर्वे नंबरमध्ये ज्या मालकानं मसोबाला स्थानबद्ध केले त्या ठिकाणी त्याच्या शेताचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी मसोबाची असते. अहो, दगडाला सिंदूर लावून तो शेतकरी मसोबाची पूजा करतो. बघा, प्रत्येक सणाला त्या ठिकाणी नारळ फोडतो, त्या मसोबाला नैवेद्य दाखवतो. अंड, रोट, चिलीम, कुणी बिड्या फुटाणं असं नैवेद्य दाखवतात. बांधवांनो, मसोबा दैवत फार शक्तिशाली, थोड्याशा भक्तीने सुद्धा प्रसन्न होणारं हे दैवत आहे. आता अनेक ठिकाणी जमिनीची विभागणी झाली तरी सुद्धा ज्याच्या शेतात मसोबा आहे अजून सुद्धा लोक म्हणतात की त्याच्या शेतातनी नको रे बाबा, काय नाही याला चोरी कराय, तो मसोबा फार ताकदवर आहे, आपल्या पाठीमागं लागेल. बघा, अजून सुद्धा म्हणतात. बांधवांनो, ती खरी परिस्थिती. आपण जुना विचार केला, राजे महाराजे यांनी अनेक राजवाडे बांधले आणि त्या राजवाड्याच्या बाहेर बघा मसोबाची स्थापना केलेली, असा पुरावा देखील या ठिकाणी सापडतो आपल्याला. तर बांधवांनो, मसोबाला बकरी कोंबडं कापतात लोक, वर्षातून एकदा जत्राही करतात, पण मसोबाला बकरी कोंबडं जरी नाही कापलं, गोड नैवेद्य जरी दाखवला, दही भाताचा नैवेद्य जरी दाखवला आणि बकरी कोंबड्याच्या ऐवजी कोहळा असतो ना आपल्या घराला बांधतो, तो जर आपलं त्या ठिकाणी कापला तर सुद्धा मसोबा दैवत हे प्रसन्न होतं आणि मसोबाचं सैन्य सुद्धा प्रसन्न होतं. तर बांधवांनो, जसं आपण वज्रासन करतो त्या पद्धतीत हे दैवत बसलेलं असतं. हातामध्ये पेटलेलं खापर, जसं अधिमाया शक्तीचं जे हातात खापर असतं ना, तसं पेटलेलं खापर असतं मसोबाच्या. आणि पोटाला गुंडाळलेला साप असतो. आपण जुन्या लोकांना विचारा, आपल्या आजी आजोबांना विचारा, की लोक म्हणतात ना की तो मसोबाचा साप आहे बाबा, त्या शेतात मसोबा आहे, मसोबाचा साप आहे. मसोबाच्या अंगाला साप गुंडाळलेला असतो, सापाला केस असतात, फार मोठा साप असतो. आजही कित्येक लोक म्हणतात बघा तो मसोबाचा साप आम्हाला दिसला, त्याला मारू नका. ही सत्य परिस्थिती. हे जे मसोबा दैवत हे दैत्यच आहे, परंतु याला पूजेचा अधिकार आहे. आणि तो अधिकार कोणी दिला या ठिकाणी? तर बांधवांनो, काळभैरवनाथ. कारण काळभैरवनाथांनी सगळी भूत वेता यांना युद्धामध्ये हरवले आणि त्यांना अधीन केले आपल्या. बघा, हे नवनाथ ग्रंथामध्ये आहे. बघा, आणि बांधवांना अजून सांगायचं म्हणलं तर मसोबा दैवत हे मशानातलं सुद्धा दैवत आहे. बघा, कारण मसोबाच्या अंगाला भस्म लावलेलं असतं. जसं की भगवान शंकराच्या अंगाला भस्म आहे, तसं मसोबाला सुद्धा भस्म लावलेलं आहे. म्हणजे शिवशंभूंचा आशीर्वाद सुद्धा मसोबाच्या पाठीशी. बांधवांनो, जो मनापासून भक्ती करतो मसोबाची त्याच्या पाठीमागं भूत पिशाच अजिबात लागत नाही. ही खरी परिस्थिती. बघा, ज्याची मनापासून भक्ती असते त्याच्या पाठीशी दैवत ही उभं राहत, की त्याच्या वावरातली गवताची काडी सुद्धा कुणाला घेऊन जाण्याची हिंमत होत नाही, की ज्या ठिकाणी मसोबा आहे दैवत आहे. बघा, आजही बांधवांनो ही अंधश्रद्धा नाही. हजारो वर्षापासून आपण मसोबा हे दैवत पाहत आलोय शेतात. बघा, हजारो वर्षा, मी तर हजार म्हणतोय, 2000 वर्ष, कितीही वर्षाचा परवाच्या पाठीमागे जरी आपण गेलो तर मसोबा हे दैवत आहेच. कुठलंही काम करायचं म्हटलं शेतात, अहो शेतकरी पेरायचं म्हटलं तरी सुद्धा मसोबाला आपल्या नारळ फोडतो आज सुद्धा.
फक्त सिंदूर लावलेला दगड, पण एक श्रद्धा त्या ठिकाणी, ही दैवत या ठिकाणी आहे. आणि मसोबा हे दैवत आपल्या घरामध्ये कधीही नेऊ नये बघा, का तर मसोबा दैवत हे नेहमी बाहेर असतं. घराबंद नेलं तर वाईट संकट आपल्यावर येणार हे निश्चित. बांधवांनो, मसोबा ही दैवत, हे रक्षक दैवत आहे बघा, ही मोक्ष देवता नाही. आपण बकरी कोंबडं नाही कापलं तरी चालेल, फक्त प्रेमानं एक श्रद्धेने एक नारळ फोड, आपलं ज्या ज्या वेळेला काम असेल, ज्या ज्या वेळेला आपले सणासुदीचे दिवस असतील, म्हणजे दिवाळी घ्या, दसरा घ्या, कुठलाही सण असू द्या, तुम्हाला पेरणी करायची, तुम्हाला नांगरायचंय, तर त्या ठिकाणी अवश्य एक नारळ फोडा. हे दैवत आपल्या पाठीशी उभं राहील आणि सगळ्या पिकांचं आपलं संरक्षण करेल, असं हे मसोबा दैवत आहे बघा. बांधवांनो, अजून जास्त काही आपण सांगणार नाही, एखादं मसोबा दैवताबद्दल एवढं काही लिहून कुठं ठेवलेलं नाही. आणि आपल्या पूर्वजांच्यावरती विश्वास ठेवायचा आणि हे पुढील काम देवाच्या श्रद्धेवरती असंच चालू ठेवायचं. बांधवांनो, ही मसोबाची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की आपण शेअर करा, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.